नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकरी मित्रांचे शेतकरी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। तर या प्लॉटवरती पहिला स्प्रे घेतला होता आम्ही 26 नोव्हेंबर, तर आज तारीख आहे 7 डिसेंबर। तर ह्या जवळपास 10 दिवसांमध्ये कशाप्रकारे फरक पडला ते आपण शेतकऱ्याच्या यांच्या मते जाणून घेऊया। नाव सांगा आपलं। माझं गोकुळ बलखंडे। राहणार वसपांगरा। अच्छा अच्छा, तर हे जे तुम्ही हातामध्ये जे वापरले कशा स्प्रे घेतला तुम्ही? हे गोल्ड मल्टी रोड आणि लोमसी स्ट्रॉंग। याचे किती स्प्रे आहेत? याचे 2 स्प्रे झाले। आता स्प्रे केल्यानंतर तुम्हाला काय 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 फरक दिसला तुम्हाला याच्यामध्ये? घेतल्यानंतर आम्हाला या जांभावर वाढ चांगल्या प्रकारे दिसायली आणि या जांभाचा कलर सुद्धा चांगल्या प्रकारे दिसायलाय। याच्या अगोदर रखरखते झाड होतं, हे या प्रकारचे पानं होते। त्यानंतर आम्हाला या गोळणीपासून बराच फायदा झालेला आहे। झाडाची वाढसुद्धा, नवीन पालवरसुद्धा फुलंसुद्धा लागायले आणि हे नवीन फुलाची दिशा दाखवलेली आहे झाडाने। नवीन फळं पण आले त्याच्यावरती। हे नवीन फळ लागायले, फुलंसुद्धा काही झाडाला लागलेली आहेत। हे नवीन चांगल्या प्रकारे फळाची पण सेटिंग चांगली मस्त दिसते तुम्हाला। झाडावर सुद्धा याच्यावर हिरवीगार कळा आहे, चमक आली याच्यावरती। चमक झाड अशा प्रकारे चांगल्या प्रकारे या झाडाची आम्हाला या खताचा बराच काय अनुभव आलेला आहे। तर आपण जे गोल्ड मल्टी रूट आणि लोमसी स्ट्रॉंग वापरल्यानंतर आपण समाधानकारक आहोत आपण। तर शेतकरी मित्रांनो, तर यांनी 2 स्प्रे घेतल्यानंतर, म्हणजे अगोदरचा पण व्हिडिओ आहे माझ्यापाशी, तर झाडावरती एकदम चांगल्या प्रकारे कळा आलेली आहे। तर अजून 3रा स्प्रे घेतल्यानंतर पुन्हा मी 5 ते 10 दिवसानंतर पुन्हा एक विडिओ बनवणार आहे या प्लॉटमधला। पूर्ण सर्व म्हणजे पानावरती चमक पण छान आहे आणि वाढसुद्धा चांगली झालेली आहे। नवीन एकदम चांगल्या प्रकारे निघायला पाहिजे। फुलं सुरू झाली। हे 10 दिवसांमध्येच पूर्ण बदल झाले एवढा। भरपूर फरक दिसायला। क्वालिटी